चाकणमध्ये सोमवारी 11 मे 2020 रोजी एक दिवस कडकडीत लॉकडाऊन ठेवण्यात येणार आहे. चाकण शहरातील वाढती गर्दी पाहता चाकण नगर परिषद, सर्वपक्षीय नगरसेवक व चाकण पोलीस स्टेशन यांच्यात रविवारी झालेल्या बैठकीमध्ये एक दिवस कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. सोमवार दिनांक 11 मे 2020 रोजी हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी दिनांक 12 मे 2020 ते 17 मे 2020 पर्यंत शासनाने परवानगी दिलेली सर्व दुकाने सकाळी 7 ते 1 पर्यंत सुरू राहतील. दूध विक्रेते व बेकरी सायंकाळी 4 ते 7 या वेळेतही उपलब्ध राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. आज चाकणनगर परिषदेच्या हद्दीमध्ये नागरिकांची वाढती गर्दी पाहता अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या की गर्दी वाढत आहे किंवा कोरोनासारखा आजार हा आपल्या आसपासच्या गावांमध्ये येऊन पोहोचलेला आहे. त्या अनुषंगाने चाकण नगर परिषदचे सर्व नगरसेवक, सर्व पक्षीय नगरसेवक, चाकण पोलीस स्टेशन यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये अनेक नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेले. त्यामध्ये उद्या दिनांक 11/5/2020 रोजी सर्वानुमते जनता कर्फ्यू आपण लावलेला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने उद्या बंद असणार आहेत. नागरिकांना विनंती आहे की आपण या बंदला पाठिंबा द्यावा. त्यानंतरचं नियोजन आपल्याला, त्यानंतर जे लोक बाहेरून चाकणमध्ये येत आहेत विना परवानगी, विना पास, विना मेडिकल चेकअप करता, ज्यांचे ई पास आहेत, ज्यांचं मेडिकल झालेलं आहे, त्या लोकांना चाकण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येऊन 14 दिवस क्वारंटाईन केलं जाईल. पण जी लोक विना परवानगी चाकणमध्ये येणार आहेत त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत आणि कायदाही त्या पद्धतीने आहे की त्या लोकांवरती गुन्हा दाखल होणार आहे. तर मी लोकांना विनंती करतो की आपण विना परवानगी, विना मेडिकल करता चाकणमध्ये येऊ नका. आपल्यावरती 100% गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करतो चाकणनगर प्रशासन आणि पोलिसांना मदत करा. चाकणनगर परिषदने सर्वपक्षीय बैठक अति तात्काळ बोलवली होती. त्यात उद्या दिनांक 11/5/2020 रोजी जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी त्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, कडेकोट पालन करून. आणि त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक 12/5/2020 रोजीपासून 1 ते सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ज्या दुकानं चालू राहतील त्यानंतर सर्व लॉकडाऊन राहील. अशाप्रमाणे सर्वांनी सहकार्य करावे हीच विनंती. लॉकडाऊनच्या 3र्या टप्प्यामध्ये शासनाकडून उद्योग व्यवसाय असतील किंवा इतर व्यापार असतील याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यासाठी ज्या काही सवलती देण्यात आल्या तर त्या सवलतींची अंमलबजावणी करत असताना चाकण नगर परिषद हद्दीमध्ये त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही असं गेले 2-3 दिवस निदर्शनास येते. तर ते कंट्रोल करण्यासाठी चाकण नगर परिषद स्तरावरती काही निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. तर त्यामध्ये सरकारने जे 10 ते 6 ही वेळ दिलेली आहे ती दुरुस्त करून चाकण नगर परिषद हद्दीपुरती सरकारने परवानगी दिलेल्या सर्व उद्योगांना, व्यवसायांना सकाळी 7 ते दुपारी 1 ही वेळ राहील. दुपारी 1 नंतर कुठल्याही व्यवसायाला परवानगी असणार नाही. याच्या व्यतिरिक्त जे भाजीपालावाले आहेत, तरकारी मार्केटवाले आहेत, जे चाकणमध्ये इतरत्र रस्त्यावरती बसतात तर त्यांनाही चाकण नगर परिषदेने पूर्वी ठरवून दिलेल्या जागेंवरती आणि 7 ते 1 याच वेळात आपला व्यवसाय करता येणार आहे. चाकण नगर परिषदेच्या पूर्ण हद्दीमध्ये रस्त्यावरती कुठल्याही व्यावसायिकाला, भाजीपाला असेल, तरकारी असतील, फळ विक्रेते असतील, फेरीवाले असतील, यांना परवानगी राहणार नाही. इतर जे व्यवसाय ज्यांना शासनाने बंदी केलेली आहे ते तसेही बंद राहतील. आणि उद्या दिनांक 11 सोमवारी ह्या दिवशी चाकणमध्ये जनता कर्फ्यू पाळण्याचं ठरलेलं आहे. जनता कर्फ्यूमध्ये किराणा मालासकट सर्व प्रकारचे व्यवसाय बंद राहतील. फक्त डॉक्टर आणि मेडिकल ह्या दोनच सुविधा उद्या चालू असणार आहे. आणि इतर जे नियोजन आहे ते मंगळवारपासून 7 ते 1 या वेळेत मान्यताप्राप्त व्यवसायांनाच फक्त आपले धंदे करता येणार आहे. तेही शासनाने घालून दिलेले जे नियम आहेत, फिजिकल डिस्टन्सिंग असतील, सॅनिटायझेशन असेल, मास्क असेल, हे वापरणं बंधनकारक राहणार आहे. शासनाने जे रूल घालून दिलेले आहेत दंडासंबंधी तर त्याची अंमलबजावणी उद्यापासून पोलिसांमार्फत आणि चाकण नगर परिषद प्रशासनामार्फत अतिशय कडक पद्धतीने चालू होणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची आणि चाकणच्या भवितव्यासाठी उद्या
सगळ्यांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी व्हायचे, सगळ्यांनी आपापले व्यापार धंदे बंद ठेवायचे. धन्यवाद. उद्या सोमवार दिनांक 11/5/2020 रोजी चाकण नगर परिषदेच्या वतीने जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी या जनता कर्फ्यूमध्ये सहकार्य करावे अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो. चाकण नगर परिषदेने सोमवार दिनांक 11/5/2020 रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवलेले आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की उद्या ह्या जनते कर्फ्यूला चांगल्यापणे प्रतिसाद द्या. धन्यवाद. सोमवार दिनांक 11/5/2020 रोजी कर्फ्यू जाहीर केलेला आहे. तरीसुद्धा सर्व नागरिकांना चाकण नगर परिषदच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की हा कर्फ्यू जरूर पाळा आणि कोरोनाला पळून लावा. ह्याच्यासाठी आपण कर्फ्यू जाहीर केलेला आहे तर सर्वांनी मदत करावी अशी मी विनंती करते. उद्या सोमवार दिनांक 11/5/2020 रोजी चाकण नगर परिषदेने जनता कर्फ्यू पाळण्याचं ठरवलेलं आहे. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. ब्यूरो रिपोर्ट, पुणे लाइव न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाइव या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.